मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे एक रेसिपी. सो कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बनवली जाणारी फणसाच्या कोयरीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ही भाजी मी बनवणार नाही आहे, आमच्याकडे ज्या कुकिंग करण्यासाठी ज्या काकी येतात त्या तुम्हाला बनवून दाखवतील. तर ही जी भाजी आहे ती कोकणामध्ये भरपूर बनवली जाते, कारण प्रत्येकाच्या घरासमोर घराच्या मागे फणसाची झाडं असतात, त्यामुळे काही ऑप्शन नसला की झाडावरचा जो कोयरी असते ती तोडायची आणि त्याची भाजी बनवायची, आणि खूप सुंदर भाजी लागते ही. त्यामुळे कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ह्या घरामध्ये बनवली जाते. सो आम्हीसुद्धा कोकणकर आहोत, सो आमच्या घरामध्ये सुद्धा ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये बनवली जाते. ज्यांना ही भाजी कशी बनवली जाते हे माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे, ती मी शेअर करते आहे. आणि ही जी फणसाची कुयरी असते ती कशा पद्धतीने साफ केली जाते ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी फणस साफ कसा करतात तो सुद्धा दाखवणार आहे. सो काकी इथे फणस जो आहे तो साफ करून घेते आहे, आणि ह्या फणसाला डिंक असतो त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे डिंक आहे तो इझिली निघून जातो. तर ह्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करायचे असतात, आणि जे मागचं साल असतं आणि पुढचा जो व्हाईट कलरचा भाग असतो तो काढून टाकायचा. हे बघा, तुम्हाला ह्या पुढच्या क्लिपमध्ये दिसेल, पुढचा भाग आणि पाठचा भाग काढायचा, आणि जो मधला भाग राहतो तो आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे. तर ही जी फणसाची भाजी आहे ती सगळीकडेच बनवली जात नाही, जास्त करून कोकणामध्ये कोकणी माणसांना आवडते आणि ते बनवतात. सो विचार केला आपली ही जी कोकणातली खास करून जी भाजी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर हे बघा, अशा पद्धतीने फणसाचे जे तुकडे आहेत ते काकीने करून घेतले, आणि ह्याला आपण आत्ता कुकरमध्ये शिट्ट्या काढणार आहोत. सो स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये ती पाणी ओतते आणि थोडंसं मीठ, आणि त्यानंतर 4-5 शिट्ट्या काढून ती अशा पद्धतीने शिजवली जाते. तर ही बघा, आत्ता जी भाजी आहे ती चांगली शिजलेली आहे. सो आता त्याला आपल्याला थोडंसं स्मॅश करायचं आहे. सो गरम असल्यामुळे काकीने स्मॅशर यूज केला आहे. सो आपण थंड झाल्यानंतर हाताने सुद्धा स्मॅश करू शकतो. आता ही भाजी आहे ती पूर्ण स्मॅश झाल्यानंतर आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत. तर फोडणीसाठी काकीने 2 मोठे चमचे तेल घेतले आहे, ज्याच्यामध्ये भरपूर सारं लसूण घातलं आहे, कढीपत्ता आणि 2 मोठे कांदे घातले आहेत. सो आत्ता आम्ही जी भाजी बनवणार आहोत ती मसाल्याची बनवणार आहोत. सो याची मिरचीची भाजीसुद्धा बनवली जाते. आत्ता काकीने ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे हळद आणि मसाला, जो आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. तर हे बघा, आता मसाला तर रेडी झाला आहे. आता फक्त जो स्मॅश केलेला फणस आहे तो ॲड करायचा, व्यवस्थित ह्याला ढवळून घ्यायचं. सो अशा पद्धतीने आपल्या फणसाच्या कुयरीची भाजी रेडी झाली आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्की करून पहा. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.